सिद्धार्थ नवनाथ सोमवंशी, इयत्ता चौथी शाळेचे नाव स्वम श्रीलाल भिक्षण चाजेट, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना तालुका हवेली आयोजित प्रभावी ऑनलाईन वाचन स्पर्धा. या स्पर्धेसाठी मी इयत्ता चौथी मराठी बालभारती पुस्तकातील बोलणारी नदी या पाठाचे वाचन करणार आहे. एक होती लीला, एक होती मुलगी, तिचे नाव लीला. होती ती चौथीत आणि होती वारी खोडकर. लोकांना त्रास द्यावा असे तिला नाही वाटायचे, पण मग खोडा काढण्याची भारी हौस स्वतःच्या मनात येईल ते करायची. तिला इच्छा असायची त्यासाठी मजेशीर युक्त्या शोधायची. तिचे घर होते गावाच्या एका टोकाला. तिच्या घराच्या मागील वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की नदी होती. एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला. आई म्हणाली नको खाऊ, ताई म्हणाली नको खाऊ, माई म्हणजे तिची आजी म्हणाली लीला ग लीला नको खाऊ गोळा, दुखेल तुझा गळा, सगळं पाणी होईल नाकात गोळा. आता काय करावे बरे, लीला विचार करू लागली. तिला एक युक्ती सुचली. ती नदीकडे गेली. नदीला म्हणाली नदी ग नदी, पण नदी बोलणार कशी. मग स्वतःच म्हणाली बोल ग लीला. मग लीला म्हणाली नदी ग नदी, लीलाला खायचा बर्फाचा गोळा. पण माई म्हणाली दुखेल गळा, खाऊ नको खाऊ का नको. पण नदी कशी बोलणार. परत लीलाच म्हणाली मग खा की, परत जा आणि पटकन खा. लीला म्हणाली अगं तुझं कसं ऐकू. ताई म्हणाली नको खाऊ, आई म्हणाली नको खाऊ, माई म्हणाली नको खाऊ. पण नदी कशी बोलणार. परत लीलास म्हणाली अगं ताईपेक्षा मोठी आई, आईपेक्षा मोठी माई, माईपेक्षा मोठी मी, नदीबाई माझं एक बरोबर. लीला परत बर्फवाल्याकडे गेली. गोळा खाऊन परत आली. तिला बोलणारी नदी खूप आवडली. ताई आई माईपेक्षा माई यांच्यापेक्षा मोठी नदी बाई. तिची परवानगी मिळाली की आपण हवे ते करू शकतो असे तिला वाटले. एक दिवस लीलाला आला कंटाळा. तिला वाटले बुडवावी शाळा. तिने ताईला विचारले. ताई म्हणाली बुडव नको शाळा. आई म्हणाली नको बुडव. माई म्हणाली लीला ग लीला, आला जरी कंटाळा बुडव नको शाळा, शिकून सोडून होशील सुखी माझ्या बाळा.